एचपी बुटालाइन सर्व्हिसेस घेऊन आले सणांनिमित्त ग्राहकांसाठी खास ऑफर, ऑनलाइन रेट आपल्यासाठी थेट, फ्रीज, टीव्ही, एसी, वॉशिंग मशीन व फर्निचर वरती मिळवा भरघोस सूट व ज्यादा वॉरंटी ऑफर फक्त मर्यादित कालावधी पर्यंत। तसेच ग्राहकांसाठी बजाज फायनान्स कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये आमच्याकडे उपलब्ध। आता सणांचा आनंद द्विगुणित करा आणि आजच भेट द्या आपल्या एचपी बुटालाइन सर्व्हिसेसच्या जवळच्या दालनात। आमचा पत्ता साहिल पॅराडाईज अमूल आईस्क्रीमच्या बाजूला गिमवणे दापोली फाटक कॅपिटल राधाकृष्ण मंदिर समोर फॅमिली मॉल दापोली आणि हॉटेल सवेरा शेजारी कोष्टियाळी खेड। सर्व मराठा बांधवांना जारंगे पाटील यांची काळजी आहे। सरकारने सुद्धा जारंगे पाटील यांची काळजी घ्यावी। राज्यातील उद्योग गुजरातकडे जात आहेत याबाबत भाजप मात्र गप्प आहे। तसेच सुप्रिया सुळे, निलेश राणे यांच्यावर देखील आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेतून हल्लाबोल केलाय। पाहुयात काय म्हणालेत आमदार वैभव नाईक। खर तर आशिष शेलारांना आदित्य ठाकरे यांचं काम बघवत नाही। खर तर आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणवादी भूमिका पहिल्यापासून या ठिकाणी घेतलेली आहे आणि बिल्डर असून देत, मेट्रो कारशेड असून देत, या सगळ्या बाबतीमध्ये आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणाचीच भूमिका या ठिकाणी घेतली। आणि तेच खरं तर गेल्या 3-4 वर्षापासून सातत्याने ते सांगत आहेत की आपल्या मुंबईमध्ये पर्यावरणाचा ऱ्हास होता का म्हणे, हवा चांगली राहिली पाहिजे, त्यामुळे त्यांनी बोर्ड पण स्थापन केलेला आहे। आणि त्याचबरोबर त्यांनी पर्यावरण मंत्री असताना मुंबईचे मँगो असून देत, मुंबईचं सांडपाणी असून देत, मिठा नदी असून देत, असे अनेक चांगले उपक्रम हाती घेतलेले आहेत। आणि असं असताना आशिष शेलार यांना आदित्य ठाकरे यांची ॲलर्जी आहे। खरं तर आपण बघित असाल की गेले 1.5 वर्ष सरकार पडल्यानंतर ठाकरे कुटुंबियांना अनेक प्रकारचे चौकशीला सामोरे जावे लागले। ठाकरे कुटुंबीय अनेक चौकशीला सामोरे गेलेले आहेत आणि खरं तर आपण बघित असाल की सगळ्या चौकशा आहेत ह्या भाजपच्या लोकांना आधी कळतात। कोण जेलमध्ये जाणार आहे, कोणाला हे होणार, ह्यांच्याकडे काय, ह्यांच्या घरामध्ये काय, भाजपच्या कार्यालयामध्ये किंवा भाजप नेत्यांच्या घरामध्ये ह्या चौकशा कमिटी कार्यरत आहेत की काय, की त्यांच्याकडनं पगार घेतात की, हा खरा प्रश्न आहे। आणि ज्याप्रमाणे काही चौकशी असतील, जे काही दोषी असतील, तर आम्ही त्याला सामोरे जायला तयार आहोत। परंतु जो काय उद्धव जिल्हे आदित्य ठाकरेंनी यांच्या विरोधात जी भूमिका घेतली आहे, आज खरंच आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रावर फिरत आहेत आणि लोकांचा चांगल्या प्रकारे त्यांना प्रतिसाद मिळतो, हाच खरं तर भारतीय जनता पार्टीला नको आहे। आणि त्यामुळे हे असे आरोप करून त्यांना धमकवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु अशा धमक्यांना आदित्य ठाकरे मुळीच भीत घालत नाही। नितेश राणे यांनी निलेश राणेंची, आपल्या राणे परिवारांची, त्याचबरोबर भारतीय चिंता करावी। आज उद्धवजी ठाकरेंकडनं सुद्धा 40 आमदार गेल्यानंतर आपण बघत असाल की दसरा मेळाव्यात सुद्धा ज्या पद्धतीने लोक उद्धवजींकडे बघतायत, उद्धवजींवर अन्याय झाला हे लोक महाराष्ट्रातली मानतायत। आणि देशाचं नेतृत्व, या जे नुसतं राज्याचं नेतृत्व करणं, देशाचं नेतृत्व त्या करण्याच्या लोक याशेने लोक त्यांच्याकडे बघतायत। त्यामुळे अशा नितेश राणेंना वगैरे उद्धवजींना हे देणं, हे संकुचित हे देणं, हे करावी संयुक्ती नाही। आणि त्यामुळेच निलेश राणे असू दे किंवा नितेश राणे असू दे, त्यांनी आपली भाजपमध्ये परिस्थिती काय, आपली भाजपमध्ये पोस्ट कुठपर्यंत आहे, याच्या आधी पहिला अभ्यास करावा। 4 डिसेंबरला माननीय पंतप्रधान हे नौदल स्थापनेच्या दिवसानिमित्त येत आहेत, त्यांचा आम्ही सिंधुदुर्गवासियांतर्फे स्वागतच आम्ही करत आहोत। परंतु आम्ही पहिल्या जर सांगितलं होतं की स्थानिक लोकांना त्रास होता कामा नये अशी भूमिका प्रशासनाने घेतली पाहिजे, परंतु प्रशासन याच्याकडे डोळेजात करत आहे आणि स्थानिक लोकांना त्रास करण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणूनच तिथल्या लोकांनी काल उठाव केला आहे। गेले 6 महिने हे सर्वशेट चालू होतं, त्याला सुद्धा स्थानिक लोकांनी सहकार्य केलं। आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा, त्याला पण सहकार्य केलं। या उलट आज आपण बघत असाल की नोव्हेंबर महिना हाच खरं तर आमच्या पर्यटनाचा पीक पॉईंट आहे, कारण दिवाळीमध्ये सुट्टी असते, गेले 4 महिने पर्यटन बंद असतं आणि अशावेळी ज्यावेळी मोदी येतील त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते 4 दिवस अनेक व्यवसाय स्वतःहून बंद करण्यास स्थानिक लोक तयार आहेत। परंतु असं असताना महिनाभर हे व्यवसाय बंद करणं म्हणजे चुकीचं आहे आणि त्यामुळे तिथल्या लोकांचा विरोध या ठिकाणी झालेला आहे। आम्ही प्रशासनाला विनंती केली आहे, प्रशासनाशी मी उद्या चर्चा पण करणार आहे की लोकांना मुद्दामून त्रास देऊ नका, लोकांना गैरसोय असं करू नका, असं मी त्यांना आवाहन करणार किंवा त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहे।